आता अतिशय महत्वाचा भाग आपण या ठिकाणी पाहतोय, पदावली. तर पदावलीमध्ये चार क्रिया असतात. किती क्रिया असतात? चार. बेरीज असते, वजाबाकी असते, गुणाकार असतो आणि भागाकार असतो. या चार क्रिया आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येतोच. आता या चारही क्रिया एकदाच करायच्या, पण त्या करताना काही नियम आहे. बरोबर. पहिला नियम काय आहे? डावीकडून कुठं जायचं? उजवीकडे जायचं. डावीकडून कुठं जायचं? उजवीकडे. डावीकडून उजवीकडे म्हणजे आपला हात असा, आपण त्या वहीकडे किंवा पेपरकडे पाहिलं तर आपला हात जिकडं ती उजवी बाजू, आणि जिकडं पेपरकडे पाहताना आपला भाग डावीकडे ती डावी बाजू. डावीकडे उजवीकडे, डावीकडून उजवीकडे जाताना सगळ्यात आधी जर बेरीज आणि वजाबाकीमध्ये बेरीज येत असेल तर बेरीज करा, वजाबाकी येत असेल तर वजाबाकी करा. किंवा गुणाकार आणि भागाकारात आधी गुणाकार आला तर गुणाकार करा, आधी भागाकार आला तर भागाकार करा. परंतु या सर्व क्रिया जर का आधी आल्या, या सर्व क्रिया जर का दिलेल्या असतील, समजा बेरीजही दिली, वजाबाकी दिली, गुणाकारही दिला आणि भागाकारही दिला, अशा कंडिशन मध्ये आधी तुम्ही या दोन्ही पैकी जे सुरुवातीला येत आहे डावीकडनं उजवीकडे, या दोन्हीतलं आधी करायचं. नंतर या दोन्हीतलं आधी जे दिसतंय तुम्हाला डावीकडून उजवीकडे जाताना ते करायचं, मगच त्याचं उत्तर व्यवस्थित येतं. हा पहिला नियम. दुसरा नियम, कंस भागू बेव. जे की मी आता तुम्हाला सांगितलं की डावीकडून उजवीकडे जाताना बेरीज वजाबाकीमध्ये जे आला ते करा आधी, आणि गुणाकार भागाकारामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जे आधी आलं ते करा. परंतु यात जर का आधी काय दिला असेल, कंस दिला असेल, तर आधी काय सोडवायचा? कंस सोडवायचा आहे. काय सोडवायचं आहे? या कंसामध्ये चार प्रकार पडतात. साधा कंस, त्याच्यानंतर येतो चौकटी कंस. कोणता कंस? चौकटी, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्क्वेअर ब्रॅकेट. कोणता ब्रॅकेट? स्क्वेअर. याला सिंपल म्हणत, ठीक आहे. ह्या नंतर महिरपी, महिरपी कंस, आणि हा आहे रेघी कंस किंवा रेषा असलेला कंस. तर जर तुम्हाला कंस दिला असेल पदावलीमध्ये तर कंस सोडवा. त्या कंसामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भाकर असं काही देतील, ठीक आहे. त्याच्यानंतर कंस सोडवल्यानंतर जी क्रिया उरती ती परत जर गुणाकार भाकर असेल तर डावीकडून उजवीकडे जे आधी येतं ते करा, किंवा बेरीज वजाबाकी असेल तर परत डावीकडून उजवीकडे जे आधी येतं ते करा, ठीक आहे. तर आपण याचा, ही जी पदावली आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलं कोणतं काय करायचं, हे उदाहरणानं आणखी आपल्याला समजणार आहे. आपण याच्यावरती आता चार ते पाच उदाहरणं पाहू आणि ती पदावली आपण सोडून दिले. 72 भागिले 6 × 2 ही पदावली आहे. सूत्र लक्षात ठेवायचं, कंस भा गु बे व. म्हणजे आधी काय सोडवायचा? कंस सोडवायचा, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, आणि सगळ्यात शेवटी करायची आहे बाकी. आता बघा कंस आलाय का याच्यात? चार कंस सांगितले होते मी, साधा कंस, चौकटी कंस, महिरपी कंस आणि रेगी कंस. म्हणजे चार कंसापैकी एकही कंस या ठिकाणी आलेला नाही. मग कुणाची बारी आहे? भागाकाराची. आता डावीकडून उजवीकडे विचार करायचा, कोण आधी आहे रे? भागाकार आधी आलेला आहे. मग 72 ला 6 ने भागायचं, येतय का? नाही, तिकडे बाजूला करून पहा. 72 भागिले 6 है ना, 12 सखी 72, बरोबर ना. मग किती उत्तर आला याचं? 12. आता हे पुढची क्रिया जशी तशी लिहून घ्यायची. बघा एका स्टेप मध्ये लक्षात आलं काय केलं, इथे फक्त आपण भागाकार केला, बाकी काहीच केलेलं नाही. आणि बाकी उरलेलं बघा, या दोन्हीचा भागाकार किती आला? 12 आलेला आहे. आता इथून इतकं सगळं आपण जशीचं तसं खाली घेतलं, मांडून घेतलं. बघा 2 × 2 जशीच्या तसे. आता परत याच्यात बघायचं, भागाकार झाला, आता काय करायचा? गुणाकार. म्हणजे जे करतोय आपण त्याच्या खाली अंडरलाईन मारा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचंय. 12 × 2 = 24 हे 2 वरचे तसेच्या तसे. आता कोण आहे पुढे? बेरीज. बेरीज आलेली आहे 24 × 2 = 26, वजाबाकी त्यात आलेली नाही, मग करायची नाही. बघा पहिल्या स्टेप मध्ये काय केलं, आपण भागाकार करून घेतला, दुसऱ्या स्टेप मध्ये गुणाकार केला, तिसऱ्या स्टेप मध्ये बेरीज केली, आणि उत्तर आलं
सव्वीस कळत आहे. आज एक गणित घेऊ पलीकडच्या बाजूला. चला बघा, 56 भागिले 8 वजा 3 गुणिले 7 अधिक 2 वजा 1 हे असं गणित आपण ते करू. आता परत यात बघा कंस घेऊ आपण लागला ते. चला ठीक आहे, याला काय करतो मी असा कंस टाकतो. ठीक आहे, मला नाही घेतले मी गणित. आता याच्यात आधी काय करायचा, कंस सोडवायचा. काय सोडवायचा आहे, या सूत्रानुसार आधी सोडवायचा कंस. आता इथे जरी आपल्या नियमामध्ये आधी भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज वजाबाकी असेल, परंतु त्या नियमाने जर विचार केला तर आधी काय करायचं आहे आपल्याला, कंस सोडवायचा. कंसामध्ये काय दिलंय, 7 अधिक 2. मग आता तिथपर्यंत लिहित चला हे सगळं. 56 भागिले 8 वजा 3 हे गुणाकारात चिन्ह असंच ठेवतो. आता कंसामध्ये काय, 7 अधिक 2 किती आले, 9 वजा 1 जसेच्या तसे. आता बघा याच्यात काय करायचंय, आता आधी डावीकडून उजवीकडे जाताना आधी काय लागते, भागाकार लागतो. 56 ला 8 ने भागा, 7 8 म्हणजे आलं उत्तर 7. आता ही उरलेली क्रिया जशी तशी लिहून घ्या. ठीक आहे, परत याच्याकडे बघा, कंस सोडवला भागाकार झाला, आता काय करायचा, गुणाकार करायचा आहे. जो गुणाकार आहे त्याच्या खाली अंडरलाईन मारा, 7 जसे तसे लिहिले. वजा 3 गुणिले अधिक 9 किती येईल, 9 त्रिक कसे 27 वजा 27 है ना. हे बघा ना, हा वजा आणि हा अधिक, दोन वेगळे चिन्ह आले की वजा घ्यायचं. वजा 1 पुढचे जसेच्या तसे खाली लिहून घेतले. आता बघा बेरीज आहे का त्याच्यात, वजा बाकी आहे ना, पण ही बे हे अधिक आहे आणि हे वजा आहे, याची वजा बाकी करा. आता हे काय, मला कुणाच तरी 27 द्यायचे, माझ्याकडे किती आहे, किती उरतील, 20. कुणाचे, दुसऱ्याचे ना. हे एका मित्राचे 20 द्यायचे, दुसऱ्या मित्राचा 1 द्यायचा, टोटल किती झाले, 21 द्यायचेच आहे ना ते पण. उत्तर आलं वजा 21. कळत आहे, या ठिकाणी आपण दोन पदावली बघितल्या. आता अजून दोन गणित बघू आपण. या दोन गणितावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नेमकं करायचंय काय. आता या उदाहरणात बघायचं, कंस आहे का बघा, आहे का नाही, भागाकार आहे, गुणाकार बेरीज आहे, वजाबाकी त्यात नाही. आता गुणाकारात आणि भागाकारात आपण सांगितले डावीकडून उजवीकडे जाताना जो आधी येईल तो करायचा. आता गुणाकार आणि भागाकारात आधी कोण आलाय, गुणाकार आधी आला ना, मग 50 गुणिले 5 5 5 25 0 ला 0 2 2 = 24 कळालं. आता या 250 ला 2 ने भाग द्यायचा, 2 1 2 2 2 4 आणि 2 5 10 या दोन्हीचं उत्तर आलं 125. हे वरचे 24 तसेच्या तसे. आता याच्या दोघांची बेरीज करा, किती आली, 149. कळालं, समजलं. आता इकडे बघा, कंस आलेला आहे, मग आधी काय सोडवायचा, फक्त कंस सोडवायचा. त्या कंसामध्ये पण बघा, त्या कंसामध्ये पण डावीकडून उजवीकडे जाताना आधी कोण आला, गुणाकार आधी आलेला आहे. मग मी कंस मोठा आहे तर मांडून घेतो, गुणाकार 3 5 65 अधिक 27 भागिले 9 वजा 2 पुढे 11. कंस संपला का माझा अजून, नाही. मग परत कंसामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कंस भागुबेव भागाकार आलाय का, हो. मग आधी काय सोडवायचा, भागाकार सोडवायचा. कंसामध्ये 65 अधिक 27 भागिले 9 9 त्रिक 27 वजा 2 कंस संपलेला नाही. आता कंसामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आधी काय करायची, बेरीज करायची. 65 अधिक 3 68 वजा 2 भागिले 11 कंस संपलेला. मग आता कंस मात्र संपेल, 68 मधून 2 गेले 66 भागिले 11 11 सखी 66 याचं उत्तर आलं 6 आणि याचं उत्तर आलं 149. अशा प्रकारे पदावली अतिशय सोपी आहे. हा व्हिडिओ तुम्ही डबल डबल एकदा दोनदा तीनदा बघा. त्यात फक्त नियम लक्षात ठेवायचा, कंस कंसामध्ये पण गुणाकार भागाकारात जो आधी आला तो आधी सोडवायचा, बेरीज वजाबाकीमध्ये जो आधी आला तो सोडवायचा. कंस पूर्ण सुटेपर्यंत कंसाच्या बाहेर क्रिया करायची
नाही, कंस सुटल्यानंतर कंसाच्या बाहेर परत तोच नियम लावायचा, आधी भागाकार नंतर गुणाकार, तर बेरीज आणि वजाबाकी। या दोन्हीमध्ये पण डावीकडून उजवीकडे जाताना जो आधी आला तो करा, या दोन्हीमध्ये पण डावीकडून उजवीकडे जाताना जो आधी आला ती क्रिया आपल्याला या ठिकाणी करायची आहे। अतिशय सोपी अशी पदावली आहे, चारच क्रिया आहेत, फक्त हे नियम कंचोभागोभेवचे लक्षात ठेवायचे। कळालं, समजलं असेल? थँक्यू।